शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण दुग्ध व्यवसायातील महत्त्वाची सूत्र या विषयीची माहिती जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो अशी काही सूत्र आहेत जी आपण जर अवलंबली तर नक्कीच आपल्या या दुग्ध व्यवसायात आपल्याला 100% फायदा होईल। आज जाणून घेणार आहोत आपण अशीच काही सूत्र। शाश्वत उत्पन्नासाठी शेतीला जोडधंदा म्हणून पूर्वीपार चालत आलेला पशुपालन व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी काही आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणं आपल्याला महत्त्वाचं आहे। नवीन व्यवसाय म्हटलं की भांडवल उभारणी आलीच, परंतु काही चुकीच्या बाबींचा अवलंब केल्यानं व्यवसाय तोट्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। शेतकरी मित्रांनो, पूर्वी आणि आताच्या पशुपालन व्यवस्थापनामध्ये अतिशय आमूलाग्र बदल झाले। आधुनिक तंत्रज्ञानाचा अचूक वापरामुळे शारीरिक कष्ट खूप कमी होऊन दूध उत्पादनात वाढ झाली। नवीन व्यावसायिकांनी पशुपालनातील बारकावे लक्षात घेऊन त्यात उतरलं तर फायदेशीर दुग्ध व्यवसाय करता येईल। आता ही महत्त्वाची सूत्र कोणते आहेत याविषयीची आपण आता माहिती जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, मुक्त संचार पद्धतीचा गोठा याचा जर आपण अवलंब केला तर शेडची दिशा ही दक्षिण उत्तर असावी। घरापासून गोठा शक्यतो 1 किलोमीटरच्या आत असावा, जेणेकरून देखरेख करणं सोयीचं जाईल। आणि गावात गोठा असावा, दूध डेअरीजवळ असावा, तसेच गोठ्यापर्यंत येण्यासाठी ट्रॅक्टर किंवा ट्रक येईल असा मोठाही रस्ता असावा। गोठ्यात 24 तास विजेची सोय असावी, अन्यथा जनरेटरची व्यवस्था करावी, तसेच लाईटची फिटिंग पण करून घ्यावी। शेडची उंची जितकी जास्त तेवढी हवा खेळती राहते। पत्र्यावरती सोन्याचा मुलामा द्यावा किंवा पांढरा रंग द्यावा, जेणेकरून उन्हाची तीव्रता कमी होईल। गोठ्याच्या कडेने मजबूत लहान तारेचे कंपाऊंड घालावे, भिंती शक्यतो टाळाव्यात। तारेच्या बाजूला लिंब, आंबा, सीताफळ, चिंच, नारळ, करंज यासारखे झाडं लावावेत, जेणेकरून स्वच्छ हवा गोठ्यात येईल आणि जनावरं निरोगी राहतील। कमी दूध देणारी जनावरं पाळण्यापेक्षा जास्त दूध देणारी जनावरं गोठ्यात ठेवावीत। जनावराच्या वयानुसार कप्पे करावेत, जसे की दुधाळ गाई असतील, लहान वासरे असतील किंवा मोठ्या कालवड्या असतील। गव्हाणी करताना नालीतील उंचवटा कमी करावा, जेणेकरून जनावराला वाकून चारा खाता येईल। उंचवटा केल्यामुळे अपचन होते, तसेच दूध उत्पादन जास्त मिळत नाही। जनावरांचे शेड शक्यतो सिमेंट पत्र्याचे असावेत, जेणेकरून उन्हाळ्यात जनावरांवर ताण निर्माण झाल्यानं त्यांचा दूध उत्पादनावर परिणाम होणार नाही। सकत चाऱ्याच्या वैरांची निवड करावी, यामध्ये मका, मेथी घास, बरसीम, ओट, कडवळ, सुपर नेपियर यासारखी पिकं। गोठ्यामध्ये 24 तास स्वच्छ, निर्मळ, थंड आणि कमी थंड आणि बिना वासाचं पाणी जनावरांना पिण्यास आवडतं। तसेच पाण्याच्या टाकीला दर 15 दिवसांनी चुन्याचा मुलामा लावावा। टाकीत जंतूची वाढ तशीच शेवाळ होणार नाही आणि पाणी स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी। गोठ्यात सूर्यप्रकाश येईल अशा प्रकारे गोठा बांधावा, जेणेकरून त्वचारोग होत नाहीत। गोठा वाळला राहतो, जनावरांना विटॅमिन D3 मिळतं, नख्या कोरड्या आणि कडक राहतात। 15 दिवसाला रबर मॅट निर्जंतुक कराव्यात, त्यामुळं विषाणूजन्य रोगांचं संक्रमण टळतं। म्हशीचे वर्षातून 3 वेळा केस कापावेत, जेणेकरून अंगावर मळ न साचल्यानं जनावर स्वच्छ आणि निरोगी दिसतात। अपघात प्रसंगी म्हशीचं वासरू मरण पावलं असेल तर म्हशी दूध देत नाहीत, त्या आटतात। तेव्हा मेलेल्या वासराची कातडी वापरून कृत्रिम वासरू तयार करावं किंवा मेलेल्या वासराचे कान कट करून पुढे टाकावेत, जेणेकरून ती दूध देईल आणि येणारा तोटा सहन करावा लागणार नाही। कुट्टीचे साधारण तुकडे 1 ते 1.5 इंच लांबीचे असावेत, जेणेकरून चारा लवकर खाता येईल। चारा चावण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही, त्यामुळे रवंथ करण्यात जास्त वेळ मिळेल। तसेच चारा कुट्टीच्या स्वरूपात वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी। जनावरांना वजनानुसार तसेच वयानुसार टोटल मिक्स राशन द्यावं, म्हणजेच त्याला आपण मिनरल मिक्सचर म्हणतो, जेणेकरून पचनक्रिया चांगली होईल, परिणामी दूध आणि फॅट वाढेल, तसेच पोटफुगीच्या तक्रारी कमी होतील। वर्षभर पुरेल एवढा ओल्या आणि सुक्या चाऱ्याचं नियोजन करावं किंवा मुरघास करून ठेवावा, त्यामुळे दूध उत्पादनात निश्चित वाढ होईल। जनावरांच्या आहारामध्ये दररोज लहान वासरांची 20 ते 25 ग्रॅम, मोठ्या कालवडींसाठी 50 ग्रॅम, दुभत्या जनावरांच्यासाठी 50 ते 100 ग्रॅम मिनरल मिक्सचर म्हणजे खनिज मिश्रणाचा वापर करावा। खनिज मिश्रणाच्या नियमित वापरानं दूध उत्पादनात वाढ होऊन जनावरं नियमित लागू होतील, आजारी पडणार नाहीत।
जनावरांच्या दूध उत्पादन क्षमतेनुसार पशुखाद्य कंपनीकडून खाद्य फॉर्म्युलेशननुसार स्वतः बनवून घ्यावं। त्यामुळे चांगल्या पशुखाद्याची हमी मिळेल आणि जास्त फायदे होतील। जनावरांना गर्भधारण काळात पोषक आहार आणि पाणी याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावं। वासराने चीक पेल्यावर ताबडतोब राहिलेला चीक काढावा। तसेच ऊर्जावर्धक गूळ, मका, भरडा तसेच कडधान्य असा सकस चारा द्यावा, त्यामुळे जार पडण्यास मदत होईल। जार पडण्यासाठी चप्पल, लाकूड यासारख्या वस्तू बांधू नयेत। साधारण 12 तास जार पडण्याची वाट पाहावी, नंतरच डॉक्टरला बोलवावे। गोठ्यात लसीकरणाचा तक्ता लावावा। तसेच दर 3 महिन्यांनी आपल्या गोठ्यात लसीकरण मोहीम राबवली का त्याची नोंद ठेवावी। लाळ्या कुरकुत रोगाची लस वर्षातून 2 वेळा म्हणजे ऑक्टोबर आणि मे महिन्यात द्यावी। घटसर्प आणि फऱ्या रोगाची लस पावसाळ्यापूर्वी द्यावी। दर 3 महिन्यांनी जंतनाशक औषध द्यावं। मुक्त गोठ्यात शेण लवकर कुजण्यासाठी वेस्ट डिकंपोजरचा वापर करावा किंवा गांडूळ खत निर्मिती करावी। त्यात गोचिडांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कोंबड्या पाळाव्यात। दूध काढण्यासाठी चांगल्या प्रतीच्या मिल्किंग मशीनचा वापर करावा, जेणेकरून कासेतील सर्व दूध निघेल आणि कासदाह म्हणजेच दगडे होणार नाही। जास्त जनावरे असल्यास मिल्किंग पार्लर करावा। धार काढून झाल्यावर टीट डिपिंग करावं, त्यामुळं जंतुसंसर्ग टाळता येईल। गोठ्यात चांगल्या वंशावळीच्या अधिक उत्पादनक्षम गायी निर्माण कराव्यात, त्यासाठी दैनंदिन नोंदी ठेवाव्यात। नवीन गायीची खरेदी करताना तिचा बॉडी स्कोअर तसेच उत्पादन क्षमतेचं रेकॉर्ड आधी चेक करावं, मगच खरेदी कराव्यात। नवीन गायीची खरेदी करण्यापूर्वी ज्या ठिकाणावरून आपण गायी घेणार आहोत त्या ठिकाणचे खाद्याचं व्यवस्थापन समजून घ्यावं, त्याची अंमलबजावणी करावी। ज्या ठिकाणाहून गायी विकत घेतल्या त्या ठिकाणचा आहाराचा फॉर्म्युला न वापरल्यानं तितकं दूध उत्पादन आपल्या गोठ्यात मिळत नाही आणि आपण दुसरीच कारणं शोधून काढतो। याच कारणामुळं पशुपालन व्यवसायात तोट्यात जातो। पशुपालन व्यवसायात अपुऱ्या ज्ञानामुळं खूप व्यवसाय तोट्यात जातात, बंद पडतात, बँकेचे हप्ते जात नाहीत, त्यामुळे या व्यवसायास बँक लवकर कर्ज देत नाही। गोठ्यातील वातावरण नेहमी प्रसन्न राहण्यासाठी आणि गायींवरील ताण कमी करण्यासाठी मधुर संगीत लावावं। आपल्या गोठ्यात सिमेंट जतन करण्यासाठी क्रायो कॅन ठेवावा, सोबतच सर्जरी किट देखील ठेवावा। पशुपालन व्यवसायात एक निश्चित करावं, दूध निर्मिती किंवा कालवडींपासून चांगल्या गायी निर्माण कराव्यात। दुग्ध व्यवसाय घरातील एका व्यक्तीच्या सल्ल्यानेच करावा, म्हणजे लवकर टार्गेट पूर्ण होईल। आधुनिक पशुपालनाचे प्रशिक्षण घेणं तसेच नवनवीन प्रदर्शनं पाहण्यास नक्की जावं। आपल्या व्यवसायातील नफा आपल्या स्वच्छ दूध निर्मितीवर अवलंबून आहे। जनावरांची सेवा उत्तम रीतीनं व्हावी म्हणून पशुपालकांनी दैनंदिन कार्यक्रम आखावा आणि त्याचं काटेकोर पालन करावं। तसेच नवीन मित्रमंडळी जर गोठा पाहण्यासाठी आले असतील तर त्यांना शू कवर घालण्यास द्यावेत, जनावरांना त्याचा काही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी। गोठ्यात प्रसूती विभाग वेगळा करावा, त्या ठिकाणी जवळ आलेली गाय बांधावी। परजीवी कीटकांचा जनावरांना त्रास होऊ नये म्हणून प्रोटेक्टेड जाळी लावावी। पावसाळ्यात माशांची उत्पत्ती जास्त होत असते, यासाठी फ्लाय ट्रॅप लावावे। गरज वाटल्यास गोठ्यात CCTV कॅमेरे बसवा। नवनवीन तज्ज्ञ तसेच वेगवेगळ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून सारखा बदल करू नये। आधी पशु आहार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा। गोठ्यातील मजुरांची कष्टाची कामं कमी होण्यासाठी यांत्रिकीकरणाचा वापर करावा, तसेच आठवड्यातून 1 दिवस आलटून पालटून सुट्टी द्यावी। गोठ्यात अग्निरोधक कंटेनर ठेवावेत, ते वापरण्याची माहिती कामगारांना द्यावी। गोठ्यात काम करणारे मालक, मजूर तसेच जनावरांचा विमा काढून घ्यावा। नवीन पशुपालकांनी उच्च दर्जाच्या गोठ्याच्या मागे न लागता जनावरे उच्च दर्जाची अधिक उत्पादनक्षम ठेवावीत। गोठ्याला एक चांगलं नाव द्यावं आणि त्याच नावाने बँकेमध्ये खातं तयार करावं, जेणेकरून सर्व पैशाचा अंदाज लागतो, फायदा तोटा समजतो, तसेच व्यवहार चोख राहतात। व्यवसायाचा जमा खर्च, आवर्ती आणि अनावर्ती यांच्या चोख नोंदी ठेवाव्यात, त्यानुसार आपल्या भावी योजना आखाव्यात। तर शेतकरी मित्रांनो, अशी ही दुग्ध व्यवसायातील काही महत्त्वाची सूत्रं आहेत। याचा जर आपण अवलंब करत नसाल किंवा आपल्याकडून नजरचुकीने या गोष्टी राहत असतील तर याचा अवलंब करा आणि दुग्ध व्यवसायात अधिक नफा मिळवा। भेटूयात पुढील भागात अशीच वेगळी माहिती घेऊन।
तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार, शुभ दिवस. जय हिंद, वंदे मातरम.